पेट्रोलच्या विषयामध्ये त्यांचं तोंडच फुटलं आहे. भाजप यांना कोणाला सोडणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारला सध्या सरकार चालवणे अशक्य झालेलं आहे. भारनियमन वाढलं, लोक संत्रस्त, शेतकरी संत्रस्त, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, मराठा आरक्षण गेलं, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण गेलं, SC प्रमोशनमधल्या आरक्षणाचा पत्ता नाही, धनगरमधला धसुद्धा पॉलिटिकल वर्षात म्हटला नाही. याच्यातून यांच्या लक्षात आलं की हे अपने बस की बात नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट येण्याची स्थिती महाविकास आघाडी सरकार निर्माण करते आहे, की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा दोष द्यायचा राज्यपालांना, दोष द्यायचा राष्ट्रपतींना, दोष द्यायचा मोदींना, पळून जायचं आणि घरी लपून बसायचं, 3 वर्षात जे कमवलं त्याच्यामध्ये आयुष्यातले उरलेले दिवस आनंदात काढायचे, असा प्रयत्न महाविकास आघाडीचा चाललेला आहे. आणि त्यामुळे स्वतः देऊन टपली मारायची आणि हे कोंद्रे कोंद्रे असं करायचं, तसा प्रकार चाललेला आहे. नाही, पेट्रोलच्या विषयामध्ये त्यांचं तोंडच फुटलं आहे. जवळच्या एकाही राज्यामध्ये 100%च्या वर पेट्रोल डिझेल नाही. यांच्याकडे यायचं कारण यांनी यांचा वॅट रद्द केला नाही. यांचा वॅट रद्द केला की 20 रुपयाने पेट्रोल डिझेल कमी होईल. 22 राज्यांनी वॅट कमी केला, केंद्राने एक्साईज कमी केला. तुम्ही वॅट रद्द करायचा नाही. तुम्ही काही 1000 कोटी रुपयाचा वॅट गोळा करून राज्य चालवण्याचा प्रयत्न करायचा आणि दोष द्यायचा केंद्राला, हे न करणे की माणसं मूर्ख नाहीत. भाजपचा रोज संघर्ष सुरू आहे. आता आम्ही भारनियमनाच्या विरुद्ध आज पुण्यामध्ये निदर्शन केली, उद्यापासून हे आणखीन पेटत जाईल. भाजप यांना कोणाला सोडणार नाही. 2 मिनिस्टरांची जेलमध्ये आहेत. 1 मिनिस्टरने अजून राजीनामा दिला नाही आहे. 1 मिनिस्टर आधीच घरी गेलेला आहे. 1 मिनिस्टर हा